नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लोड शेडिंगवर दिली प्रतिक्रिया. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात भारनियमनाच्या केवळ बावळ्या उठवल्या जातात. नागपुरात लहान मुलाच्या विक्रीचे षडयंत्र आले उघडकीस. गुन्हे शाखेच्या तत्परतेने केला गुन्हा उघड. आणि रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर दिली प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार आहेत का, असा प्रश्न रवी राणा यांनी केला उपस्थित. आता सविस्तर वृत्त. नितीन राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की राज्यात भारनियमाच्या केवळ बाबळ्या उठवल्या जात असून गेल्या 22-23 दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही व यापुढेही भारनियमन होणार नाही, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भुसावळ येथे बोलताना सांगितले. ऊर्जा मंत्री हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी करून आढावा घेणार आहेत. दरम्यान वादळ आलं तर ट्रिपिंग होतं व उष्णता वाढली तर डिफॉल्ट होतो, याला म्हणता येणार नाही, असंही यावेळी नितीन राऊत म्हणाले. नाही, राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गेल्या 22-23 दिवसापासून भारनियमन नाही आणि जे काही बावड्या ठिकाणी उठतात, मला एक सांगा, वादळ आलं तर ट्रिपिंग होतं आणि उष्णता खूप वाढली तर ट्रान्सफॉर्मरसुद्धा एखाद वेळेला त्या ठिकाणी डिफॉल्ट होऊ शकतो आणि अशा वेळेला जर लोक म्हणत असतील की त्याला भारनियमन, तर ते भारनियमन नाही आहे. भारनियमनचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे 3 तास 4 तास त्या ठिकाणी लोड शेडिंग होतं, भारनियमन होतं, त्याला भारनियमन म्हटलं जातं. पण गेल्या 22-23 दिवसापासून राज्यात कोणत्याही प्रकारचं भारनियमन नाही आणि यापुढेही सुद्धा राहणार नाही आणि ते आम्ही होऊ देणार नाही. राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले की सध्या छोटी संख्या वाढत आहे. महाराष्ट्राने मोठी रुग्णसंख्या पाहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या ठिकाणी थोडी रुग्णसंख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्णसंख्या वाढली तरी सौम्य लक्षणं असतील असा अनुमान काढता आला आहे, असे राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना म्हणाले. मी युवा अध्यक्ष आमचे जे आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन, सनी मानकरचं, आणि त्यांचा हा नवीन एक संकल्पना आहे. मला वाटतं की बऱ्याचदा असं असतं की मंत्र्यांच्या माध्यमातून युवकांच्या मनातले अनेक प्रश्न असतात, ते प्रश्न प्रॉपरली त्याचे आन्सर्स मिळावेत, त्याचे उत्तर मिळावेत आणि अगदी घरगुती वातावरणात मिळावे अशी त्याची मागची संकल्पना असते. आणि ही सगळी तरुण मुलं बऱ्याचदा ते प्रश्न विचारण्यासाठी त्यांना संधीच नसते, तर ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम सनींनी केलं आहे आणि त्याबद्दल मी त्याचं मनापासून कौतुक करेल आणि त्याचं अभिनंदन करेल. सर, आरोग्य भरतीच्या संदर्भात पुन्हा परीक्षेचं काय नियोजन आहे आणि रद्द करण्यात आली नोटिफिकेशन? आरोग्य भरतीच्या संदर्भाने माझ्याकडे फाईल आता आलेली आहे, ज्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांशी पण मी चर्चा केली आणि त्यानंतर मग त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या विभागाचं मतही आहे. एक इन जनरल पब्लिक परसेप्शन ज्याला मी म्हणतो की बाबा लोकांना पण असं वाटू नये की कुठेही काहीतरी चुकीच्या मार्गाने सिलेक्शन झालं आहे असं अजिबातच संशय जर ठेवू द्यायचा नसेल तर नक्कीच पुन्हा परीक्षा घेतलेली बरी. नागपूर गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत देहव्यापार करणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश केलाय. 9 मे रोजी पोलिसांनी गुप्तहेराद्वारे माहिती काढून हॉटेल ब्रिझिन येथे धाड टाकली आणि त्यात 2 पीडित मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले व आरोपी प्रीतम दहीकर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी दरम्यान यामध्ये आणखी 4 आरोपींचा समावेश असल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ललिता तोडसे यांनी दिली आहे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक ललिता तोडसे, सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा नागपूर. दिनांक 9/5/2022 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की हॉटेल ब्रिज इन इथे एक दलाल मुलींना
तिथं पुरवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय त्यांच्याकडून करून घेत आहेत अशा माहितीची आम्ही शहानिशा केली आणि स्टॉप आणि आम्ही सर्व सापळा रचला आणि सापळा रचून त्या ठिकाणी आम्ही कारवाई केली. हॉटेल ब्रिज इन इथे दोन रूममध्ये दोन पीडित मुली मिळून आल्या. यामध्ये आम्ही त्या पीडित मुलींना ताब्यात घेतले आणि आरोपीलासुद्धा आम्ही ताब्यात घेतले. यामध्ये चार आरोपीचा समावेश आहे. ही कारवाई गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही केलेली आहे. माननीय DCP सर चिन्मय पंडित आणि ACP सर रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये एका आरोपीला आम्ही अटक केली आणि बाकी आरोपी गणेशपेठ पोलीस स्टेशन पुढील कारवाई करत आहे आणि दोन पीडित मुलींना आम्ही यामध्ये त्यांची सुटका केलेली आहे. ह्या मुली एक मुलगी दिल्ली इथून आलेली आहे आणि एक मुलगी मुंबई इथून आलेली आहे. PKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन भोगडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट. नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली. एका लहान मुलाची विक्री करून त्याला विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी चार आरोपीला ताब्यात घेतलंय. यामध्ये मुख्य आरोपी सलामुल्ला खान व जगणुमिया खान यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे. ह्या प्रकरणात आधी आमच्याकडे अर्ज आलेला होता. अर्ज चौकशी अंती निष्पन्न झालं की याच्यात मुलाची ट्रॅफिकिंग झालेलं आहे. तर बाड झासेर आणि इस्क्वेअर निलावर ह्या साडीजवळ म्हणजे बाडाला देण्यात आलं आणि यामध्ये आपण चार आरोपी अटक केले. त्यापैकी मुख्य आरोपी आहे जे करता धरता आहे तो सलामुल्ला खान उर्फ जगनू मिया खान आहे. राहणार अनंतनगर गिट्टी गदम. इतर तीन महिला आहेत आणि त्यांना आपण काल PCR घेतलेला आहे. सध्या तपास सुरू आहे. मग किती वर्षाचा मुलगा आहे, कोणी विकत घेतला, यांनी कसं काय यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले काय सांगता येईल? ज्या महिलेने बाळ घेतलेलं आहे ती पीडित होती आणि तिचा एक मुलगा मरण पावलेला होता. दुसरा जो आहे ज्याने अर्ज केलेला होता भूषण सोनकुवर, तर तो म्हणजे आईवडिलांना चांगली वागणूक देत नव्हता, टॉर्चर करायचा आणि जो मुलगा मरण पावला त्यामुळे तिला असा कुठेतरी एक म्हणजे काही रिकामी तिची जे जागा झाली होती ते भरून काढण्यासाठीच तिने की माझा मुलगा जे मरण पावला तर त्याचा म्हणजे जागा कोणीतरी घेणारा पाहिजे. कारण की जे अस्तित्वात आहे तो तिला चांगला पाहत नव्हता किंवा वागणूक देत नव्हता. म्हणून तिने जे ओळखीची महिला होती तिच्या मार्फतीने विचारलं की कुठून मला बाळ मिळू शकते का, आणि त्या अनुषंगाने ती लिंक लागली आणि तिने बाळ घेतलेला आहे. आणि त्या प्रकारे तिने बाळ जेव्हा घेतला त्यावेळेस तो जवळपास 10 ते 12 दिवसाचा बाळ होता. आता त्याची वय 3 वर्ष झालेली आहे. सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये चोरीचे तर नाही, पण जेव्हा इनिशियल इन्फॉर्मेशननुसार की ते कुमारी मातेचं बाळ असावं असं आहे आणि ज्याने बाळ दिलेलं आहे सलामुल्ला तो अजून तो म्हणतो की मला आठवत नाही, तर ते कुणाचं बाळ आहे ते शोधण्याचे सध्या आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आरोपी आहे त्याच्यावरती आधीचे काही गुन्हे वगैरे आहेत का, तो असं काही प्रवृत्तीचं आहे का? सलामुल्लावर आधी एक गुन्हा आहे पोस्ट कोतवालीमध्ये 2021 आहे. त्यामध्ये पण त्याला अटक झालेली होती, तो जेलमध्ये राहून आलेला होता. त्याची कोंडाडीला बालगृह म्हणून संस्था आहे आणि नागपूरला अत्याचार पीडित महिलांकरता आश्रयगृह म्हणून तो चालवित होता. सध्या आता 1 वर्षापासून त्याने बंद ठेवलं आहे, पण तो तिथे कोंडाडीला ऑनलाईन बालकांना दत्तक देत होता आणि त्याच आडमध्ये जे इलिगल मुलं यायची किंवा जे कुवारी मातेंचे मुलं यायचे तर असा आम्हाला डाऊट आहे की तो त्या मुलांची ट्रॅफिकिंग करायचा किंवा त्यांना असं विकत देऊन खरेदी विक्री करायचं नाही, तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सध्या. नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत कपिलनगर पोलिसांनी IPS सट्ट्याच्या अड्ड्यावर छापा मारून 2 आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याजवळून एकूण 81,305 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे IPL सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही घटना उघडकीस येताच पोलिसांच्या पथकाने छापेमारी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी 37 वर्षीय अमनदीप सिंग हरजीत सिंग धनलाल हा गुरु तेग बहादूर नगर कपिलनगर येथील रहिवासी आहे, तर दुसरा आरोपी 34 वर्षीय सुरेंद्र शंकर सूर्यवंशी हा कपिलनगर येथील रहिवासी आहे. आरोपींकडून 2 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन, लेनोवो कंपनीचा लॅपटॉप, पेनड्राईव्ह, इंटरनेट डोंगल, USB कनेक्टर आणि 5,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 81,305 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. हा हमारे गुप्त जो बातमीदार है उन्होंने बातमी दिया था कि कपिलनगर पुलिस थाना हद में गुरु तेग बहादुर नगर है, तो वहाँ पे ये क्रिकेट के जो IPL के मैचेस चल रहे हैं उसके ऊपर सट्टा पट्टी के गेम चल रहा है. तो हमारे API मुलानी साहब
और उनकी टीम साथ में लेके गया मैं। तो ये जो आरोपी नंबर एक है अमनदीप सिंह हरजीत सिंह, तो इसके घर पे ये चल रहा था। उसका एक जोड़ीदार है सुरेंद्र शंकर सूर्यवंशी, ये जो खेलने वाले लोग हैं उनसे ये लेता है और आगे ये अमनदीप के पास फॉरवर्ड करता है। तो हमारी कल रेड सक्सेस हुई। तो जब तो मुद्दे माल में है कि दो मोबाइल है, एक लेनोवा कंपनी का लैपटॉप है और एक पेन ड्राइव है सैंडवास्ट कंपनी का, और ऐसा मुद्दे माल है और रोक रकम है 5,000 रुपये, ऐसा टोटल 81,000 का माल है। वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत। रवी राणा उद्धव ठाकरेंवर प्रतिक्रिया देत म्हणाले की अव्यसी औरंगजेब कबरीवर फुले वाहतो आणि ठाकरे सरकार पाहत बसते, तर हनुमान चालीसांमुळे आम्हाला जेलमध्ये टाकलं जातं आणि अव्यसी बंधू औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्यात कसे काय जातात, असा प्रश्न आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजीराजे यांच्या विचाराचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये ओएसी बंदी येऊन त्या ठिकाणी त्यांच्या कबर फुलं वाहतात, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आतापर्यंत ती कबर कोणी उघडली त्या ठिकाणी फुलं वाहले हे फक्त उद्धव ठाकरे सरकारमध्येच मी आता पाहिलेलं आहे। आणि आम्ही हनुमान चालीसा वाचतो तर त्या ठिकाणी खासदार आमदाराला जेलमध्ये टाकले जाते, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाते। आणि उद्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे, जर हिंदुत्वाच्या एवढेच मी गोष्टी करता, जर खरे तुम्ही हिंदू असाल तर हनुमान चालीसाचं वाचन करून सभेची सुरुवात कराल की संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरवर फुलं वाहायला जाल, असा महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूचा तुम्हाला सवाल आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊदटोळी विरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून NIA तपास संस्थेचे गँगस्टर छोटा शकीलच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे। 59 वर्षीय आरिफ अबूबकर शेख आणि 51 वर्षीय शबीर अबूबकर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर यांना कोर्टात हजर करण्यात आलंय।
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान 45 डिग्रीच्या वर नोंदवले जाते, तर विदर्भातल्या या 5 शहरांमध्ये का इतकं तापमान असता याबद्दल हवामान विभागाचे संचालक मोहनलाल सह यांनी माहिती दिली. चला तर जाणून घेऊया ते काय म्हणाले. प्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान 45 डिग्रीच्या वर नोंदवले जाते, त्यामुळे विदर्भात राहणाऱ्या लोकांची मे महिन्यातील प्रखर उन्हात काय अवस्था होत असेल याचा विचार करूनच प्रत्येकजण विदर्भात येण्याची हिंमत करत नाही. देशातील इतर शहरांच्या तुलनेत विदर्भातील या 4 ते 5 शहरांमध्ये तापमान इतके का वाढते, यामागील कारणे कोणती आहेत याचा शोध घेतला तेव्हा काही रंजक माहिती पुढे आली. विदर्भ हा प्रदेश कर्करेषेच्या अगदी जवळ असल्याने सूर्याच्या किरणाचा थेट मारा विदर्भावर होतो. सोबतच या भागात पठार किंवा डोंगर नाहीत, सपाट भूभाग आहे, त्यामुळे उत्तरांच्या राज्यातून विशेषतः राजस्थानकडून वाहणारे वारे थेट विदर्भापर्यंत येत असल्याने देखील येथील तापमान शहराच्या तुलनेत जास्त नोंदवले जात असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली. यावर्षी विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा या शहरांचे दिवसाचे तापमान 45 ते 46 डिग्रीपर्यंत गेले होते, तर रात्रीच्या वेळी 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये नागपूरचा समावेश आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर भागांमध्ये देखील अनुभव विदर्भ काफी गर्म रहता है और यहाँ पे ज्यादातर मतलब अगर अधिकतम नहीं तो सेकंड थर्ड हाईएस्ट टेम्परेचर तो विदर्भ का आता है. जो राजस्थान के बाद सबसे गर्म जो है वो विदर्भ रहता है. तो इसका कारण ये है कि पहली चीज तो ये होता है कि एंटी साइक्लोनिक जो मूवमेंट होता है वहाँ पर नॉर्थ इंडिया में, उसके एंटी साइक्लोनिक सर्कुलेशन के कारण में नॉर्थ वेस्टर्ली जो विंड है मतलब राजस्थान की तरफ से गर्म हवाएं आती है जो शुष्क और ड्राई होती है और हॉट होता है. तो उसके कारण हमारे यहाँ पे एक तो टेम्परेचर बढ़ता है, दूसरा ये है कि यहाँ पे सोलर रेडिएशन जो होता है उसकी इंटेंसिटी काफ़ी ज़्यादा होती है क्योंकि हम लाइन ऑफ कैंसर के काफ़ी क्लोज है. तो वो एक इफेक्ट होता है कि एक डायरेक्ट सोलर रेडिएशन काफ़ी मिलता है, दूसरा विंड के थ्रू भी ड्राई एंड हॉट विंड आती है, और तीसरा रीज़न ये है कि इस एरिया में जो है प्लेन लैंड ज़्यादा है, यहाँ पर हिली एरिया नहीं है, तो इसलिए इस एरिया में जो है सॉइल जो है वो काफ़ी गर्म होता है. यहाँ की ज्योग्राफी इस टाइप से है कि ये जल्दी गर्म हो जाता है, तो उसके कारण यहाँ का टेम्परेचर ज़्यादा रहता है. चंद्रपुर वगैरह जो है ये सबसे हॉट इसलिए रहते हैं कि यहाँ पे इसके अलावा काफ़ी माइंस हैं, काफ़ी इंडस्ट्रीज हैं, थर्मल पावर प्लांट है, तो पॉल्यूशन लेवल भी काफ़ी ज़्यादा है, तो उसके कारण जो है वहाँ का टेम्परेचर बाकी जगह से 1-2 डिग्री ज़्यादा मिलता है. तो ये मूल कारण है, इनके कॉम्बिनेशन के कारण जो है विदर्भ काफ़ी गर्म है. मांडवा येथील लँडको थर्मल पॉवर कंपनीचे 2016 पासून काम बंद झाले आहे. कामगाराचे 9 महिन्याचे पगार आणि पीएफ देण्यात यावे या मागणीसाठी आता हे कामगार ठिय्या आंदोलनावर बसले. लँडको थर्मल पॉवर कंपनीचे 2016 पासून काम बंद झाले आहे. या थर्मल पॉवर कंपनीमध्ये तेथील लोकल मांडवा, बेलगाव, फुले आणि परिसरातील जवळपास 2000 कामगार या ठिकाणी काम करत होते, परंतु 2016 कंपनी बंद झाली आहे. या ठिकाणी ESS मध्ये काम करणाऱ्या 122 कामगार व सिद्धिविनायकमध्ये काम करणाऱ्या 22 कामगारांना, तसेच धनु येथील प्लांटमध्ये काम करणारे कामगारांना वेतन आणि PF कंपनीने 2016 दिलेला नाही आहे. 2016 कंपनी बंद झाली होती, परंतु आता या कंपनीचे स्क्रॅप काढण्याचे काम सुरू झाले आहे. मागील 2 तारखेला कंपनीला सांगितले की कामगाराचे 9 महिन्याचे पगार आणि PF देण्यात यावे, यासाठी कंपनीसोबत चर्चासुद्धा झाली. त्यानंतर कंपनीकडून आश्वासन देण्यात आले, परंतु अद्यापही सदर मागणी पूर्ण करण्यात आल्यामुळे आज दिनांक 13 मे रोजी सर्व कामगार भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आज या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनावर बसले आहे. लँडको विदर्भ थर्मल पॉवर कामगार संघटनेच्या वतीनं हे या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे. गेले 2016 हा लँडको थर्मल पॉवर बंद झाला. या लँडको थर्मल पॉवरमध्ये लोकल मांडवा, पुलई, बेलगाव आणि परिसरातील जवळपास 2000 कामगार या ठिकाणी काम करत होते, परंतु 2016 हा प्लांट बंद पडला आणि या ठिकाणी CSS मध्ये काम करणाऱ्या 122 कामगारांचं आणि सिद्धिविनायकमध्ये काम करणाऱ्या प्लांटेशनमध्ये काम करणाऱ्या 22 कामगारांचं
त्याचबरोबर धनवडी इथल्या यांच्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं वेतन आणि पीएफ या का या लॅम्को प्रशासनाने 2016 पासून दिला नाही. 2016 पासून या ठिकाणी या कंपनीला लॉक लागला होता, परंतु आता या कंपनीचं स्क्रॅप काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून आम्ही 2 तारखेला लॅम्को प्रशासनाला निवेदन दिलं आणि सांगितलं की आमचा 9 महिन्याचा या कामगाराचा पगार आणि 22 महिन्याचा पीएफ आपण द्यावा आणि त्यानंतरच या ठिकाणी काम करावं. वीकेबी मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.